आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण विभक्ती मराठी व्याकरणातील विभक्ती म्हणजे आणि विभक्तीचे कारकार्थ काय असतात हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. मग विभक्ती म्हणजे नेमकं काय, विभक्तीचे कारकार्थ काय असतात, तसेच विभक्ती कशावरून ओळखायची, त्याचे प्रत्यय कसे असतात, हे सर्व काही आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय हे कशा स्वरूपाचे असतात, हे सर्व काही आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता विभक्ती म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया. पहा विभक्ती म्हणजे काय, तर नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात, नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो, नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात. मग नाम म्हणजे काय आणि सर्वनाम म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम. मग नाम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, जगातील कुठली घटना, वस्तू, स्थळ, स्त्री, पुरुष, नदी, नाले, पर्वत, जो काही आहे तुमच्या मनातील विचार सुद्धा त्यांना जे काही नाम असतं त्याला नाम असे म्हणतात. मग स्वर्ग, नरक, मृत्यू, जन्म जे आहे सर्व नाम आहे. तसेच सर्वनाम, नामाबद्दल जो शब्द आपण वापरतो, नामाबद्दल जो शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग नाम किंवा सर्वनामांचं जे रूप असतं, रूपात जो बदल किंवा विकार होतो, त्यांच्यामध्ये जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात. मग विभक्ती बदल कसा होतो, तर पहा की बदल कशा स्वरूपात होतो. समजा सचिन नाव घेतलं मी, मग पुढे त्याला लिहिलं आपण सचिनने. सचिनने म्हणजे काय झालं, तर सचिन या नावाचा हे नाम आहे याच्यामध्ये बदल कसा झाला, तर त्याला ने हा प्रत्यय लागला, म्हणजेच काय झाला, त्याचा बदल झाला किंवा त्याचा विकार झाला. ह्याला म्हणतात बदल होणे किंवा विकार होणे. समजलं? म्हणजेच विभक्ती म्हणजे काय, तर नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात. म्हणजे हा नाम आहे ह्याच्यामध्ये जो बदल झाला ह्याला म्हणतात विभक्ती. समजलं विभक्ती म्हणजे काय. मग विभक्ती आपण ही विभक्ती म्हणजे काय पाहिलं, परंतु या विभक्तीचे जवळपास एकूण 8 प्रकार पडतात. विभक्तीचे 8 प्रकार, किती प्रकार पडतात विभक्तीचे, तर विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात. मग विभक्तीचे 8 प्रकार कोणते, तर विभक्ती या 8 आहेत लक्षात ठेवायचं. मग त्या कोण कोणत्या पहा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. अष्टमी येत नाही त्याला संबोधन असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच ह्या विभक्तीच्या 8 प्रकार आहेत. कोणकोणते, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन, हे 8 प्रकार ह्या विभक्तीचे आहेत. मग नाम किंवा सर्वनामाला, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागतात. मग एकवचनातील प्रत्यय वेगळे आहेत, अनेक वचनात असेल तर त्याचे प्रत्यय वेगळे आहेत. हे प्रत्यय लागल्यानंतर त्याचं विभक्ती बनते, ही अशी सचिनने अशी विभक्ती बनते. आणि विभक्ती बनल्यानंतर ती विभक्तीला नेमका कारकार्थ कोणता आहे, तो कारकार्थ या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. मग ते कारकार्थ काय येतात ते या ठिकाणी लिहिलेले आहेत, ते कारकार्थ आपण पाहणार आहोत की कोणत्या विभक्तीला कोणता कारकार्थ येतो. ठीक आहे, मग आता आपण विभक्ती पाहिली आणि विभक्ती कशी असते ती सुद्धा पाहिली. तसेच विभक्तीचे 8 प्रकार पडतात, मग ते कोणकोणते ते आता आपण पाहणार आहोत की विभक्तीचे 8 प्रकार नेमके कोणते आहेत. ठीक आहे, पाहूयात आपण आता विभक्तीचे 8 प्रकार. पहा, पहिला प्रकार आहे विभक्ती. असे 4 कॉलम आहेत आपल्याकडे. विभक्ती पहिल्या कॉलम मध्ये विभक्ती आहे, त्याचे 8 प्रकार आहे. एकवचनी प्रत्यय म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला एकवचनी असेल नाम तर त्याला हे प्रत्यय लागतात. अनेकवचनी असेल तर त्याला अनेकवचनी तिसरा कॉलम आहे, हे प्रत्यय लागतात. आणि हे प्रत्यय लावल्यानंतर एक पहा तो कारकार्थ कोणता बनतो, तर हा कारकार्थ आहे हे कारकार्थ त्या ठिकाणी बनतात. प्रत्येक विभक्तीला वेगवेगळा कारकार्थ आहे. ठीक आहे,
मग कारकार तर कोणते आहेत? तर कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकारी आणि हक्क असे 8 कारकार आहेत. कोणते? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हक्क म्हणजे संबोधनाला हक्क येते. मग आता पहिल्यापासून आपण एक एक प्रकार पाहूया त्याचा की नेमकं कशा स्वरूपाचे हे 8 प्रकार आहेत आणि विभक्ती कशा स्वरूपात आपण या ठिकाणी शिकायची आहे. तर पहा की प्रथमा विभक्ती जर असेल, प्रथमा विभक्ती जर वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्यामध्ये तो जो शब्द आहे म्हणजे ते नाम किंवा सर्वनाम जे आहे त्याला एकवचनी मध्ये कोणताच प्रत्यय येत नाही. प्रथमा विभक्तीमध्ये जर ते नाम असेल तर एकवचनी मध्ये त्याला कोणताच प्रत्यय येत नाही, अनेकवचनी मध्ये सुद्धा त्याला कोणताच प्रत्यय येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कारकार्थ त्याचा काय येतो? तर कारकार्थ त्याचा येतो कर्ता. त्याचा कारकार्थ काय येतो? तर त्याचा कारकार्थ येतो कर्ता, हा त्याचा कारकार्थ येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच प्रथमामध्ये कोणताच प्रत्यय त्याला लागत नाही. एक्झाम्पल, राम आंबा खातो. उदाहरणार्थ घेतलं आपण राम आंबा खातो, या ठिकाणी खाणारा कोण? तर राम. बरोबर की नाही? कर्ता आहे, कर्ता काढलेला आहे. कारकार्थ याचा कर्ता असल्यामुळे वाक्यातील आपण कर्ता शोधत आहोत. मग खाणारा कोण? तर राम आहे. राम या शब्दाला कोणताच प्रत्यय नाहीये आणि ज्या नामाला कोणताच प्रत्यय नसतो तो प्रथमा विभक्तीमध्ये येतो, म्हणून राम हा प्रथमा विभक्तीमध्ये येतो. परंतु या ठिकाणी जर मी राम ने असं जर म्हटलं असतं तर तो प्रथमा विभक्तीमध्ये आला नसता, हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं? म्हणजेच प्रथमा विभक्ती मध्ये एकवचनी मध्ये आणि अनेकवचनी मध्ये कोणतेच प्रत्यय प्रथमा विभक्तीमध्ये नसतात. त्याचे कारकर्ता आहे कर्ता, म्हणजे प्रथमा विभक्तीचा कारकर्ता आहे कर्ता. कारकर्ता आहे, ही झाली प्रथमा विभक्ती. आता आपण पाहणार आहोत पुढील विभक्तीचा प्रकार आहे ती म्हणजे द्वितीय विभक्ती. मग द्वितीय विभक्ती म्हणजे काय पहा? तर द्वितीय विभक्तीमध्ये एकवचनी प्रत्यय असतात. काय असतात? एक वचनी प्रत्यय स ला ते आणि अनेक वचनी प्रत्यय आहेत ते स ला ना ते. एक वचनी मध्ये स ला ते प्रत्यय आहेत तर अनेक वचनी मध्ये स ला ना ते हे प्रत्यय लागतात. म्हणजेच द्वितीय विभक्ती मध्ये द्वितीय विभक्ती ही नेहमी द्वितीयत असते. म्हणजेच जे कर्म असतं ते नेहमी द्वितीयत असते आणि त्या कर्माला नेहमी स लाते स ला नाते हे प्रत्यय लागतात. कोणतंच कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये नसतं, फक्त हेच कर्म जे असतं ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं, फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि याला स लाते स ला नाते प्रत्यय लागतात. म्हणजे वाक्यातील शब्दाला म्हणजे नाम किंवा सर्वनामाला जर स लाते आणि स ला नाते हे जर प्रत्यय लागत असतील वाक्यातील शब्दाला म्हणजेच नामाला किंवा सर्वनामाला स लाते आणि स लनाते हे प्रत्यय लागत असतील तर ते कर्म कारकार्थ असत, म्हणजे द्वितीय विभक्ती असते. परंतु त्याच्यामध्ये ते वाक्याचा अर्थ म्हणजेच ते वाक्यामध्ये दान किंवा भेट हे नसले पाहिजे. म्हणजेच त्या वाक्यामध्ये दान दिल्याचा किंवा भेट घेतल्याचा किंवा भेट झाल्याचा असा अर्थ नसला पाहिजे त्या वाक्याचा, हे लक्षात ठेवायचं आहे. पहा द्वितीय विभक्तीमध्ये स ला ते सला ना ते हे प्रत्यय लागतात नामाला किंवा सर्वनामाला, त्याचा कारकार्थ कर्म असतो. परंतु त्या वाक्याचा अर्थ दान किंवा भेट हा नसला पाहिजे तरच ती द्वितीय विभक्ती येते, हे लक्षात द्यायचं आहे. आता आपण म्हणूया विभक्तीचा तिसरा प्रकार तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीमध्ये एकवचनीमध्ये नेशी आणि अनेकवचनीमध्ये निशी इही हे प्रत्यय लागतात. तृतीय विभक्तीमध्ये एकवचनीमध्ये नेशी आणि अनेकवचनीमध्ये निशी इही हे प्रत्यय लागतात. आणि कारकार्थ त्याचा आहे करण, म्हणजेच साधन. म्हणजेच काय? साधन. म्हणजेच तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत नेशी निशी इही. तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत नेशी निशी इही हे प्रत्यय आहेत. आणि त्याच जर ओळखायचं असेल तर त्यामध्ये साधनाचा वापर केला जातो वाक्यामध्ये नेहमी. तृतीय विभक्तीचं वाक्य जर असेल त्यामध्ये साधनाचा नेहमी वापर केला जातो. एक्झाम्पल, राधा
सुरी ने आंबा कापते, राधा सुरी ने आंबा कापते। एग्जाम्पल, राधा सुरी ने आंबा कापते। मग पहा की या ठिकाणी राधा सुरी ने आंबा कापते असं जर आपण लिहिलं असेल तर करण म्हणजे काय आहे, साधन आहे, म्हणजेच आंबा कापत आहे ते कोणत्या तरी सुरीने, म्हणजे साधन घेतलेलं आहे त्यांनी काहीतरी आंबा कापण्यासाठी, बरोबर की नाही। आंबा कापण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर एक साधन घेतलेलं आहे सुरी, म्हणजे वाक्यामध्ये जर एखादी क्रिया करायची असेल तर त्यामध्ये जर साधन वापरलेलं असेल तर ते तृतीय विभक्तीमध्ये येतं, हे नक्की हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये घर पावसाने पडले, सपोज आपण घेतलं घर पावसाने पडले तर ने हा प्रत्यय आलेला आहे, ने या ठिकाणी सुद्धा ने हा प्रत्यय आलेला आहे, म्हणजे हे प्रत्यय जर नाम किंवा सर्वनाम आला असतील तर ते कशात असतात, तृतीय विभक्तीमध्ये असतात। आणि त्यामध्ये अजून ओळखायचं असेल तर त्यामध्ये काय असतं, साधन कोणतं ना कोणतं तरी साधनाचा उपयोग केलेला असतो। ही झाली तृतीय विभक्ती। आता आपण वळूया पुढील विभक्तीकडे, ती आहे चतुर्थी विभक्ती। चतुर्थी विभक्तीमध्ये पहा प्रत्यय आहेत एकवचनीमध्ये सलाते, अनेकवचनीमध्ये सलानाते। काय करत आहे, संप्रदान याचा काय करत आहे। तर तुम्ही पाहिलं तर सलाते द्वितीयामध्ये पण आहे, चतुर्थीमध्ये पण आहे, सलानाते द्वितीयामध्ये पण आहे, चतुर्थीमध्ये पण आहे। मग सर तुम्ही म्हणताय की द्वितीय आणि चतुर्थीमध्ये समानच प्रत्यय जर असतील तर परीक्षेला आम्ही चुकू शकतो, बरोबर की नाही। हो अगदी बरोबर आहे, परंतु यामध्ये कर्म जी कारकर्ता आहे म्हणजे द्वितीय जी आहे यामध्ये प्रत्यय सलाते सलानाते आहेत, चतुर्थीमध्ये पण सलाते सलानाते आहेत, परंतु द्वितीय विभक्तीमध्ये दान आणि भेट हे अर्थ किंवा असं दान दिलेलं आहे किंवा भेट झालेली आहे हे वाक्यामध्ये याचा अर्थ नसतो, म्हणजे वाक्यात ते दर्शवलेलं नसतं, तरच ती द्वितीय विभक्ती असते। आणि चतुर्थी विभक्तीमध्ये दान आणि भेट ही झालेली असते, द्वितीय चतुर्थी विभक्तीमध्ये दान आणि भेट हे असतात, म्हणजे दान दिलेलं असतं, काहीतरी वस्तू दिलेली असते किंवा भेट झालेली असते, भेट वस्तू दिलेली असते, अशा पद्धतीनं यामध्ये ते अर्थ दिलेले असतात। आणि त्याचा कारकर्ता असतो संप्रदान, आणि त्याचे प्रत्यय आहेत सलाते सलानाते। ठीक आहे, हा फरक त्यांच्यातला आहे। पंचमी आहे, त्याचे प्रत्यय आहेत उन्हून, अनेकवचनी मध्ये सुद्धा उन्हून आहेत, आणि त्याचा कारकर्ता आहे अपादान। मग उन्हून जर प्रत्यय असतील कोणत्याही नामाला किंवा सर्वनामाला, वाक्यामध्ये उन्हून प्रत्यय असतील तर ती विभक्ती असते पंचमी, आणि त्याचा कारकर्ता सुद्धा विचारतात, कारकर्ता आहे अपादान। जरी सुद्धा तुम्हाला हे जर ओळखू जर येत नसेल प्रत्ययावरून तर त्यामध्ये दुरावा झालेला असतो किंवा वियोग झालेला असतो, म्हणजे साप बिळातून बाहेर गेला, तून बिळातून, मग तून ऊन हा प्रत्यय आला त्याला, आणि बीळ बिळापासून तो बाहेर गेला म्हणजे लांब गेला, दुरावा झाला। ठीक आहे, अशा पद्धतीने दुरावा वियोग या ठिकाणी असेल वाक्यामध्ये तर ते अपादान येतं, म्हणजेच पंचमी विभक्ती येते। त्यानंतर आहे पुढील प्रकार षष्ठी विभक्ती। मग षष्ठी विभक्ती आहे, षष्ठी विभक्तीमध्ये पहा षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत एकवचनीमध्ये चाचीचे, अनेकवचनीमध्ये चाचीचे च्या, चाचीचे च्या, किंवा त्याचे प्रत्यय झा जी झे झा हे सुद्धा असू शकतात षष्ठी विभक्तीचे प्रत्यय। षष्ठी विभक्तीचे प्रत्यय झा जी झे झा हे सुद्धा असू शकतात, आणि चाचीचे च्या हे तर आहेतच। ठीक आहे, मग षष्ठी विभक्तीचा कारकार्थ नेमका काय आहे तर तो आहे संबंध। षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय आहे तर तो आहे संबंध, कारकर्ता आहे नाम किंवा सर्वनाम। वाक्यामध्ये नामाचा किंवा सर्वनामाला जर चा ची चे च्या हे प्रत्यय जोडून आले असतील तर ती षष्ठी विभक्ती असते, त्याचा कारकार्थ संबंध असतो, हे लक्षात ठेवा। मग षष्ठी विभक्तीचा उपयोग वाक्यामध्ये कोणाकोणासाठी केला जातो तर पहा षष्ठी विभक्तीचा उपयोग वाक्यामध्ये कर्त्यासाठी केला जातो, करणसाठी केला जातो, अपादांसाठी केला जातो, आणि अधिकरणसाठी सुद्धा केला जातो। वाक्यामध्ये षष्ठी विभक्तीचा उपयोग
कर्त्यासाठी, करणसाठी, अपदांसाठी आणि अधिकरणसाठी सुद्धा केला तो, म्हणजे ह्या चौघांसाठी षष्ठी विभक्तीचा उपयोग केला जातो. आणि त्याचे प्रत्यय आहे चा, ची, चे, च्या आणि कार करता आहे संबंध. ही आहे षष्ठी विभक्ती. आता आपण सातवा प्रकार पाहणार आहोत विभक्तीचा, तो आहे सप्तमी. आणि सप्तमीचे प्रत्यय आहेत एकवचनी मध्ये त या आणि एकवचनी मध्ये सुद्धा त इ आ हेच प्रत्यय आहेत. आणि त्याचा कार करता आहे अधिकरण. मग पहा, जर वाक्यामध्ये नामाला किंवा सर्वनामाला त इ आ यामधला एक जरी प्रत्यय आला असेल तर ती सप्तमी विभक्ती असते, आणि विभक्ती सप्तमी असेल त्याचा कारकार्थ हा अधिकरण असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. जर वाक्यामध्ये त इ आ हे प्रत्यय आले असतील तरीही तुम्हाला ओळखता येत नसेल तर वाक्यामध्ये स्थळ आणि वेळ ही सुद्धा दर्शवलेली असते. म्हणजे एखादं वाक्य सांगितलं असेल तर त्या वाक्यामध्ये स्थळाचा उल्लेख केलेला असतो किंवा त्या वाक्यामध्ये वेळेचा तरी उल्लेख केलेला असतो, आणि त्याला प्रत्यय त इ आ हे असतातच, हे लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा ती सप्तमी विभक्ती होते आणि त्याचा कारकर्ता येतो तो येतो अधिकरण. ठीक आहे, हे झालं विभक्ती सप्तमी. सातवा प्रकार झाला विभक्तीचा, त्याचा कारकर्ता पाहिला अधिकरण, प्रत्यय पाहिले त या. आता आपण शेवटचा प्रकार विभक्तीचा पाहणार आहोत, तो म्हणजे संबोधन. त्याला अष्टमी म्हणत नाही. मग संबोधन म्हणजेच किंवा संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि एक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे, आणि कारकर्ता आहे हाक. मग संबोधन म्हणजे काय तर हाक मारणे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला हाक मारून बोलावत असाल तर त्याला ज्या नावाने तुम्ही हाक मारता ते आहे त्याचं संबोधन. म्हणजेच राम पाणी आण, राम पाणी आण, राधा इकडे ये, राधा हाक मारली, राधा इकडे ये, म्हणजे रागाला राधाला हाक मारली. मग राधा खाली जर रेष उडली असेल तर ती संबोधन मध्ये येतं. विभक्ती काय आहे? संबोधन. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वनाम शब्दांची विभक्ती संबोधन मध्ये होत नाही. सर्वनाम शब्दांची विभक्ती संबोधन विभक्ती कधीच होत नाही, कारण की सर्वनाम शब्दाने तुम्ही कोणालाही हाक मारत नाही आणि हाक मारता सुद्धा येत नाही सर्वनाम शब्दाने. समजलं? म्हणजेच सर्वनाम विभक्ती संबोधन विभक्ती जी आहे त्याचा काय करता आहे हाक. हाक म्हणजे हाक मारणे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला हाक मारता त्यावेळेस ती संबोधन विभक्ती असते आणि तिचा कारकर्ता असतो हाक. म्हणजेच आज आपण विभक्ती हा प्रकार जो आहे विभक्ती हे पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आठ प्रकार आपण आज पाहिले आहेत.